नमस्कार मित्रांनो, 19 एप्रिल प्रोमध्ये प्रीतवंत पारू समोर बघ. पारू समोर बघते ते एक सुंदर मुलगी असते. ती म्हणते, प्रीतम सर तिचं काय? तोंत पारू, मी हिच्याच प्रेमात पडलो, मला ही मुलगी खूप आवडली. ती मुलगी असते नंदिनी. आता पारू ओरडते, प्रीतम सर अहो हे काय बोलता तुम्ही, तुमचा साखरपुडा झाला ना दिशा मॅडमसोबत? प्रीतवंत पारू, तिचं काय आता? माझं प्रेम तिच्यावर नाहीच आहे. आता पारूला खूप टेन्शन येतं. ती मनात म्हणते, प्रीतम सरने असं केलं तर दिव्याला काय वाटेल? नाही नाही, असं व्हायला नाही पाहिजे. पण दिशा मॅडम त्या पण प्रीतम सरांसाठी अजिबात चांगल्या नाही. इकडे मात्र दिशा एंगेजमेंट झाली म्हणून खूप खुश असते आणि म्हणते, आता दाखवते त्या लूजरला. पण दामिनीची मात्र खूप तगमग चालू असते. ती म्हणते, मोल करीन हिच्यामुळे सगळा प्लॅनच फिसकटला. आणि ती दिशा जास्तच उडते. पण आता फक्त साखरपुडा झाला, लग्न नाही. दिशा आता तू बघच, मी हे लग्न होऊ देते का? दामिनी म्हणतात मला दामिनी. तर तुम्हाला काय वाटतं, प्रीतूला नंदिनी मिळवण्यासाठी आता पारू त्याची मदत करेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.